अंधेरी पश्चिम आझाद नंबर 1 शहाजीराजे क्रीडा संकुलाच्या जवळ मुंबई महानगरपालिकेचं ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानात ड्रेनेज पाईप फुटल्यानं दुर्गंधी पसरली आहे. तसंच त्यातलं मैलायुक्त पाणी बाहेर येत असल्यानं उद्यानात व्यायामाला फेरपटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतोय. तसंच लहान मुलंही इथे खेळण्यासाठी येतात. खेळताना त्यांच्या कोणाचा पाय फुटलेल्या ड्रेनेजमध्ये जाऊ नये, तसंच मुलांच्या आरोग्याला या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे धोका पोहोचू नये यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केली, मात्र अद्यापही याची दखल घेण्यात आलेली नाही आहे. बघा, हे अंधेरी पश्चिमेकडचं शहाजीराजे क्रीडा संकुल, इथलं हे मुंबई महापालिकेचं ज्ञानेश्वर उद्यान आहे. या ठिकाणी गेले 4 महिने आहे. बघा, ड्रेनेज फुटलेलं आहे आणि याचं पाणी असं संपूर्ण हे जे उद्यान आहे त्या उद्यानात संपूर्ण असं वाहत आहे. अतिशय घाणेरडं आणि मैलायुक्त पाणी असं आहे. असं सगळं संपूर्ण इथे वाहतं. इथे लोक सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येतात, फिरायला येतात आणि हे अतिशय घाणेरडं मैलायुक्त पाणी ह्या गार्डनमध्ये पसरलं संपूर्ण ह्या उद्यानामध्ये. बघा, ही माणसं इथे लहान व्यायामाचं साहित्य आहे, माणसं इथे व्यायामासाठी फिरत आहेत. व हा वॉकिंग ट्रॅक आहे आणि या ठिकाणी आपण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, इथे सिमेंट कॉन्क्रीटचा हा जो बाजूचा रस्ता आहे या मैदानाच्या उद्यानाच्या बाजूने जाणारा, तो झाल्यानंतर इथला जो पाईप आहे जो ड्रेनेजचा त्या मेन लाईनला जोडणारा, तो काम करताना कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी फोडलेला आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याच तक्रारी झाल्या. गेले 4 महिने या ठिकाणी स्थानिक रहिवासी तक्रारी करत आहेत. त्याच्यानंतर ह्या कंत्राटदाराने इकडचा बाजूला एक मोठा खड्डा खणलेला आहे जो रस्त्याच्या बाजूला आहे या उद्यानाच्या बाजूला, आणि तिकडे पाणी केलं. पण ते आता दोन्ही बाजूने पाणी साचलेलं आहे आणि हा खड्डासुद्धा अतिशय घातक आहे. इथे अपघात होऊ शकतो आणि हा कॉन्ट्रॅक्टर कुठे गेला काय कळत नाही आहे. तक्रारी अनेक झाल्या, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे झाल्या, पण त्या तक्रारीचा काहीच उपयोग होत नाही. हे बघा, हे अतिशय घाणेरडं मैलायुक्त पाणी आहे. इथे हा संपूर्ण ड्रेनेज आहे, सगळं मैला हा बाहेर येतो आहे आणि अति आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. आता पावसाळा आहे, सगळं पाणी हे पसरत आहे उद्यानामध्ये आणि आरोग्यासाठी आता पावसाळ्यातले रोग आहेत विविध प्रकारचे, ते लोकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालिका आयुक्ताने तरी याची दखल घ्यावी अशी इथल्या स्थानिक रहिवाशांची त्यांना कळकळीची विनंती आहे.